कर्जत पनवेल रेल्वे मार्गासाठी ब्लास्टिंगचं काम सुरू असताना दोघांचा मृत्यू झालाय. रेल्वे मार्गालगत असलेल्या बावरले गावाजवळची ही घटना आहे. ब्लास्टिंगमुळे 4 ते 5 जण जखमी झाल्यात. त्यामुळे आक्रमक गावकऱ्यांनी यानंतर आंदोलन सुरू केलंय. याबद्दल आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी आशिष घरत आपल्या सोबत आहे. आशिष, काय म्हणणं आहे गावकऱ्यांचं नेमकं? सौरभ, गेल्या तासाभरापूर्वीची ही घटना आहे, म्हणजे जवळजवळ 5 वाजण्याची ही घटना आहे. कर्जत चौक जो मार्ग आहे त्या मार्गालगत जो रेल्वे लाईन आहे, ज्या कर्जत पनवेल रेल्वे लाईनचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास ब्लास्टिंग करण्यात आलं होतं. पण या ब्लास्टिंगचा परिणाम असा झाला की या ब्लास्टिंगमुळे जो चौक कर्जत रस्त्यावरती जे काही प्रवासी होते, जे मोटरसायकलवरती जाणारी एक महिला आणि तिचा मुलगा असे दोघे जण त्या ठिकाणी जात असताना त्यांच्या अंगावर त्या ब्लास्टिंग मधला दगड पडल्यामुळे त्या महिला जागेवरतीच मृत झाली होती, तर तिचा मुलगा हा गंभीर जखमी झाला होता आणि त्याला दवाखान्यात नेल्यानंतर त्याचाही मृत्यू झाल्याची आता प्राथमिक माहिती मिळते. तर या संपूर्ण घटनेमध्ये जवळजवळ 5 ते 6 जण जखमी झाले असून त्यांना कर्जतच्या रुग्णालयात त्या ठिकाणी दाखल करण्यात आले आणि या सगळ्या घटनेनंतर स्थानिक गावकरी जे आहेत, जे वडवीर गाव आहे त्या ठिकाणी, किंवा वावरले गाव आहे त्या ठिकाणचे ग्रामस्थ त्या ठिकाणी रस्त्यावरती आलेत आणि त्यांनी रस्त्यावरती रास्ता रोको सुरू केलेला आहे. ठीक आहे आशिष, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.